करून घेत आहोत, आमच्या हक्कावर आम्ही गदा आणतो आहोत, पण आम्हाला असं वाटतंय की आपलं काही जात नाही, आपलं काही जात नाही, देऊन टाका, यांनाही द्या, त्यांनाही द्या, त्यांनाही द्या, आणि काय करून टाकलंय आमच्या लोकांनी, आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम करून टाकलेला आहे. आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. भारतीय राज्यघटनेच्या 15(4) आणि 16(4) मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आरक्षण दोन अटी पूर्ण केल्यानंतर मिळतं. पहिली अट, दोज हू आर अडेक्वेटली नॉट रिप्रेझेंटेड, ज्यांना पुरेसं पर्याप्त प्रतिनिधित्व मिळालेलं नाही त्यांनाच फक्त आरक्षण मिळू शकतं. ज्यांच्या हातात सत्तेच्या सगळ्या नाड्या आहेत, ज्यांच्या हातात सत्तेच्या सगळ्या किल्ले आहेत, त्यांना आरक्षण नाही मिळत. नंबर एक. आणि नंबर दोन, बाबासाहेब म्हणतात, दोज हू आर द मेंबर्स ऑफ द शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब किंवा और सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस, तुम्ही सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले, तुम्ही अनुसूचित जातीचे किंवा अनुसूचित जमातीचे असाल आणि तुम्हाला पुरेसं प्रतिनिधित्व मिळालेलं नसेल, या दोन्ही अटी तुम्ही पूर्ण केल्या तरच तुम्हाला आरक्षण मिळेल. आणि हे सगळे पटेल असू द्यात, जाट असू द्यात, गुज्जर असू द्यात, मराठा असू द्यात, त्यांचा आर्ग्युमेंट काय आहे, आमच्यात गरीब आहेत. खरंय, अनेक मराठा लोक हमाली करताना मी पाहिलेत, रिक्षा चालवताना पाहिलेत, हमाली शेतमजुरी करणाऱ्या माझ्या या बांधवांबद्दल माझ्या मनामध्ये अतिशय प्रेमाची आणि आपुलकीची भावना आहे. मी त्यांचा कधीही अपमान करणार नाही, कारण ती माझीच भावंड आहेत. पण त्यांना मी विनम्रपणे सल्ला देईन, बाबांनो, तुमच्या हक्कासाठी घटनेमध्ये बाबासाहेबांनी 46वा कलम घातलेला आहे. 46व्या कलमामध्ये बाबासाहेबांनी सांगितलंय की जे जे नाडलेले आहेत, जे जे दुर्बल आहेत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, सामाजिकदृष्ट्या दुर्बल आहेत, शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल आहेत, त्या सगळ्यांसाठी शासनाने काम केलं पाहिजे, शासनाने संरक्षण पुरवलं पाहिजे. मित्र हो, मी या परिषदेच्या माध्यमातून तुमच्या समोर एक नम्रपणाने खुलासा करू इच्छितो, बीपीएलचा कार्यक्रम आणि आरक्षण याची गल्लत करू नका. दारिद्र्य रेषेखालच्या लोकांच्या कल्याणाचा कार्यक्रम असलाच पाहिजे. त्याच्यामध्ये गरीब ब्राह्मणांना, गरीब मराठ्यांना, गरीब मारवाड्यांना, सगळ्या गरिबांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. पण तो आहे दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम. राखीव जागा हा प्रतिनिधित्व देण्याचा सामाजिक न्यायाचा कार्यक्रम आहे. दोन कार्यक्रमांमध्ये गल्लत करू नका. आपलं झालंय असं, आग लागलीये पुण्याला आणि बंब पाठवतायत नागपूरला, नाही चालत ना. आपण लक्षात घ्या, गरिबांना जरूर मिळालं पाहिजे. आम्ही कुणीच गरिबांच्या विरुद्ध नाही, आपण सगळेच गरिबांमधून आलेलो आहोत. परंतु गरिबांना मिळण्यासाठी 46वा कलम आहे, 41 आहे, 38 आहे, 39 आहे, घटनेमध्ये त्यांच्यासाठी तरतुदी केलेल्या आहेत. पण हे लबाड राज्यकर्ते लोकांचं लक्ष आपल्या अपयशाकडे जाऊ नये म्हणून मागा आरक्षण, मागा आरक्षण, मागा आरक्षण, देऊन टाकतो आम्ही, घोषणा करून मोकळे, समित्या नेमून मोकळे. घटनात्मक पातळीवर या समित्यांना काही कायदेशीर अर्थ नाही. सुप्रीम कोर्टाने 16 नोव्हेंबर 1992 निकालपत्रामध्ये स्पष्ट भाषेत सांगितलं, 9 न्यायाधीशांच्या घटनापीठाने दिलेलं हे निकालपत्र आहे. न्यायमूर्ती MH कनिया हे मुख्य न्यायमूर्ती होते, न्यायमूर्ती व्यंकट चलैया जे नंतर मुख्य न्यायाधीश झाले, न्यायमूर्ती AM अहमदी जे पुन्हा नंतर मुख्य न्यायमूर्ती झाले, न्यायमूर्ती BP जीवन रेड्डी, SR पंडियन, PB सावंत, TK थॉमन आणि कुलदीप सिंग या 9 न्यायमूर्तींच्या घटनापीठाने 6-3 असा निकाल दिला. आणि त्याच्यामध्ये सांगितलं, सरकार निवडणुका आल्या की आश्वासनं देऊन मोकळं होतं, निवडणुकांच्या फायद्यासाठी वाटेल त्याला आरक्षण वाटायची या सरकारची तयारी असते आणि म्हणून सरकारचे अधिकार काढून घेण्यात आलेले आहेत. इथून पुढे देअर मस्ट बी ए कमिशन अपॉइंटेड बाय गव्हर्नमेंट ऑफ एक्सपर्ट्स, तज्ज्ञांचं अशा पद्धतीचं आयोगाचं गठन राज्य सरकारांनी आणि केंद्र सरकारने करणं बंधनकारक आहे. 4 महिन्याच्या आत करायचं आहे. आणि मग राज्य सरकारने महाराष्ट्रामध्ये आणि इतर सर्व राज्यांमध्ये त्या त्या सरकारांनी आयोगांची नियुक्ती केली. मी स्वतः महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामध्ये अनेक वर्ष काम करतोय. मला आपल्याला सांगायचं आहे, मित्र हो, हे आयोग अस्तित्वात आहेत, केंद्रामध्ये आयोग आहे,
आणि तरीही ज्यांच्या हातात राज्याच्या आणि देशाच्या सत्तेचा रिमोट कंट्रोल आहे ते म्हणतात तज्ज्ञांची समिती नेमा. याचा अर्थ त्यांचं अज्ञान तरी आहे किंवा त्यांना हे घटनात्मक केंद्र मान्य नाही आणि त्यांना घटना बाह्य असं वेगळं केंद्र निर्माण करायचं आहे, वेगळी शक्ती निर्माण करायची आहे. दोनपैकी काहीतरी याचा एक अर्थ आहे. मित्र हो, आयोगाने नाही म्हटलं, खत्री आयोगाने मराठा समाजाला नाही म्हटलं, त्यानंतर बापट आयोगाने नाही म्हटलं, त्यानंतर सराफ आयोगाने नाही म्हटलं, त्यानंतर भाटिया आयोगाने नाही म्हटलं. सर्वोच्च अशा भारत सरकारने नेमलेल्या केंद्राच्या आयोगाने 2000 साली नाही म्हटलं. मित्र हो, तरी सुद्धा नारायण राणे कमिटी नेमली गेली आणि त्या कमिटीमध्ये 4 कॅबिनेट मंत्री, त्यातले 3 मराठा समाजाचे. काय पद्धत आहे न्याय देण्याची, काय पद्धत आहे. बरं, त्या समितीचे अध्यक्ष समाज कल्याण मंत्री असते तर समजू शकतो खोब्रागडे साहेब, पण उद्योग मंत्री, कारण आरक्षण देणं हा उद्योग आहे. 2004 च्या निवडणुका आले आरक्षण, 2009 च्या निवडणुका आले आरक्षण, 2014 च्या निवडणुका आले आरक्षण, आता 2019. तुम्ही ठरवून घ्या, निवडणुका आल्या की लोकांना उल्लू बनवण्याचा धंदा, तुम्हाला आरक्षण देतो. माननीय उच्च न्यायालयाने राणे कमिटीचा अहवाल कचऱ्याच्या डब्यात फेकून दिलेला आहे. 95 पानाचा जो अहवाल आहे म्हणजे अंतरिम आदेश आहे उच्च न्यायालयाचा आणि ज्याला सुप्रीम कोर्टाने सुद्धा स्टे दिला नाही. जरा वाचा तो 95 पानांचा आदेश, इतका खणखणीत आदेश आहे. मराठा आरक्षण कशा पद्धतीनं चुकीचं आहे आणि घटना बाह्य आहे, राणे कमिटीने कशा कशा लबाड्या केलेल्या आहेत, सगळं माननीय उच्च न्यायालयाने त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. मी जास्त बोलत नाही, त्याचं कारण हा अंतरिम आदेश आहे, अंतिम आदेशासाठी सुनावणी चालू आहे, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पण मला एवढंच या निमित्तानं सांगायचं आहे की आता या देशाची दिशा अशी आहे, आर्थिक निकषावर आरक्षण द्या, जातीवर दिलेलं आरक्षण आता थांबवा. या पार्श्वभूमीवर या परिषदेच्या माध्यमातून मला 3 गोष्टींचा खुलासा करायचा आहे. माननीय नरसिंहराव पंतप्रधान होते तेव्हा 25 सप्टेंबर 1991 ला, हे नीट लक्षात ठेवा, त्यांनी आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची घटनेत तरतूद नसताना सुद्धा 10% आरक्षण दिलं होतं. 16 नोव्हेंबर 1992 ला माननीय सर्वोच्च न्यायालयाने इंद्र साहनी विरुद्ध भारत सरकारच्या मंडल निकालपत्रामध्ये घटना विरोधी आहे आर्थिक निकषावरचं आरक्षण असं सांगून ते फेटाळलं, ते रद्द केलं. आता काही लोकांना असं वाटतं की परत आर्थिक निकषावर द्या, परत फेटाळलं जाईल. मग लोक म्हणतात घटना बदला, नाहीतरी आपण 118 वेळा बदललीच आहे, आर्थिक निकषासाठी बदला. माहिती म्हणून सांगतो, बाबासाहेबांची मेहरबानी अशी आहे की घटना बदलता येते, पण बाबासाहेबांनी अशी खुंटी मारून ठेवली आहे की घटनेची मूळ चौकट नाही बदलता येत. आणि कलम 15 आणि कलम 16 मध्ये आलेलं आरक्षण हे मूळ चौकटीचा भाग आहे आणि म्हणून ते घटना दुरुस्त करून सुद्धा बदलता येणार नाही. आर्थिक निकषावर नाही देता येणार आरक्षण, कारण आर्थिक निकष लावणं म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम सुरू करणं. राखीव जागा हे प्रतिनिधित्व आहे, गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही आहे. राज्यकर्त्यांनी लबाड्या करून लोकांना असं भासवलंय की गरिबीसाठी, गरिबांसाठी, गरिबांना द्या, गरिबांना द्या. मित्र हो, या पार्श्वभूमीवर आणखीन 2 गोष्टींचा खुलासा करतो. एक, आयकर भरणारे जे 5 कोटी 19 लाख लोक आहेत त्यांना नाही जर आर्थिक निकषावर आरक्षण दिलं तर घेता येणार, पण ते वगळले ना तर 123 कोटी लोक आर्थिक आरक्षणाच्या रांगेत उभे राहतील. 123 कोटी लोक, आणि मग त्याच्यामध्ये खरे SC ST NT DNT OBC कुठे असतील?